नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरती असणारे नवीन लेझर उपचार, अर्थातच मूतखड्यांपासून मुक्ती. आपल्याला माहितीच आहे विविध प्रकारचे आज मूत्ररोगाचे आजार आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार आहे तो आहे मूतखडा किंवा किडनी स्टोन आणि प्रोस्टेट. ह्याच्यावरती जे नवीन लेझर जे उपचार आहे त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हे प्रख्यात युरोलॉजिस्ट असणारे डॉक्टर केतन वर्तक आपल्याला आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करणार आहेत हे मुतखड्यांवरील नवीन लेझर उपचारांविषयी. तर सर्वप्रथम मी आपली ओळख करून देतोय डॉक्टर केतन वर्तक यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर केतन वर्तक हे प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि प्रख्यात युरोलॉजिस्ट आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की खास करून भारतामध्ये प्रोस्टेटवरील आणि किडनी स्टोन किंवा मुतखड्यावरील जे नवीन उपचार आलेले आहेत हे एकत्रितपणे एका छताखाली प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये पुरवले जातात. आपण स्क्रीनवरती बघू शकता विविध प्रकारचे जे मुतखड्यावरचे खास करून जे उपचार आहेत ज्याच्यामध्ये लिथोट्रिप्सीचे उपचार आहेत, PCNL सारखे उपचार आहेत किंवा इतरही विविध प्रकारचे लेझरचे उपचार आहेत, खास करून नवीन स्वरूपाचे लेझर उपचार आहेत. लिथोट्रिप्सी आणि लेझर मध्ये फरक आहे आवर्जून मला आजच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगायचं आहे. त्याविषयी डॉक्टर केतन वर्तक पुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे आपण स्क्रीनवरती जे अॅनिमेशन बघतोय त्याचा आपण बघू शकता. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये खास करून मूत्रमार्गाच्या विविध विकारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये किडनी स्टोन किंवा मुतखडा आहे, प्रोस्टेटचा विविध प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर आहे, पण प्रोस्टेटमध्ये खास करून पुरुषांमध्ये आढळणारा प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार आहे ह्याच्यावरती सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. आपण खास करून किडनी स्टोनवरचे उपचार बघत आहात आता स्क्रीनवरती ह्या अॅनिमेशनमध्ये की हे वेगवेगळ्या प्रकारचे शॉक वेव्ह ट्रीटमेंट देऊन ज्याला लिथोट्रिप्सी म्हटलं जातं अशा स्वरूपाचे उपचार आहेत ज्याच्यामध्ये मूतखडा हा विना शस्त्रक्रिया हा काढला जातो. अर्थातच या उपचारांविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जे स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे खास करून प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनचे नंबर आहेत जे आपण जरूर टिपून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला जर का अधिक प्रश्न विचारले असतील तर जरूर पुढील स्क्रीनवरचे जे नंबर आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन खास करून फर्ग्युसन कॉलेज रोड वैशाली हॉटेल समोर कार्यरत आहे आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या विकारांसाठी लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की अनेक प्रकारचे हे जे लेझरचे उपचार आहेत ते सर्वप्रथम आणण्याचा बहुमान युरोलॉजी प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनला मिळालेला आहे आणि आपण या ठिकाणी यावर्षी अधिक जाणून घेऊया. पुढची जी क्लिप आहे खास करून ती बघूया आता, त्याच्यामध्ये प्रोस्टेटवरती असणारे लेझर उपचार क्लिप नंबर 2 बघूया आपण आता, खास करून ज्याच्यामध्ये प्रोस्टेटवरचे जे लेझर उपचार आहेत त्याविषयी खास करून मार्गदर्शन आहे. आपण बघू शकता की लेझरनी कशा रीतीने ही प्रोस्टेट जाळली जाऊ शकते आणि अतिशय सोप्या रीतीने प्रोस्टेटोमेगॅली, बिनाईन प्रोस्टेटोमेगॅली ज्याला प्रोस्टेट वाढ म्हटलं जातं ह्याच्या पासून आपण मुक्त होऊ शकता. तुंबलेली लघवी आहे वारंवार ज्यामुळे खास करून सिनियर सिटीजन्स म्हणजे उतार वयात होणारा आजार आहे ज्यामुळे आपल्याला रात्री अपरात्री लघवीला उठायला लागतं, वारंवार लघवीला जावं लागतं. हे खास करून जे लघवीचे जे आजार आहेत हे ह्या लेझर उपचारांनी आपण संपूर्णतः बरे होऊ शकता. आपण आता दोन्ही अॅनिमेशन बघितली. आता मी सर आपल्याकडे येतोय की प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये खास करून हे आज उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मला एक सांगा की काय नवीन उपचार आज आलेले आहेत प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन मध्ये आणि सर्वप्रथम मुतखडा किंवा किडनी स्टोन आणि प्रोस्टेटचे आजार ह्याच्या व्यतिरिक्त काय उपचार उपलब्ध आहेत? सर्वप्रथम बरेचसे किडनीचे जे खड्यांचे आजार आहेत ते बिना ऑपरेशननी सुद्धा पूर्णपणे बरे करू शकतो, त्याला लिथोट्रिप्सी असं म्हणतात. बरेच लोकांना लिथोट्रिप्सी आणि लेझर किंवा लेझर आणि दुर्बिणीचे उपचार यांच्यामधला फरकच कळत नसतो. बरेच लोकांना विचारलं की तुम्ही कुठली ट्रीटमेंट केली तर ते म्हणतात मी लेझर ट्रीटमेंट करून आलो. ॲक्च्युली त्यांनी लिथोट्रिप्सी केलेली असते किंवा दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया केलेल्या असतात. मेनली जो फरक असा आहे की लिथोट्रिप्सी हा पूर्णपणे बिना ऑपरेशनचा इलाज आहे, ज्याला ऑपरेशन नाही, भूल नाही, राहायचं नाही, ॲडमिशन लागत नाही, काहीच नाही आहे आणि बाहेरच्या बाहेर ध्वनी लर्निंगच्या साहाय्याने आपण खडे क्लिअर करत असतो. हे जे आपण स्क्रीनवर लॅपटॉपवर बघताय ते लिथोट्रिप्सी मशीन आहे, त्यातलं सर्वात अग्रणी जे कंपनी आहे त्याला डॉर्नियर लिथोट्रिप्सी म्हणतात, जे रिझल्ट वाईज सगळ्यात चांगला आहे. तुम्ही वर जो फुग्यासारखा भाग बघताय तो जो फुगा आहे त्याच्यात पाणी भरलेलं असतं, त्याच्यातनं साऊंड वेव्ज ज्याला शॉक वेव्ज असं म्हणतात ते काय शॉक नाही आहेत, लोक त्यांना घाबरतात पण तो ते काय शॉक नाही आहेत, त्या साऊंड वेव्ज असतात ध्वनी लहरी. तो जो फुगा आहे तो पेशंटच्या पाठीला लागलेला असतो आणि त्यातनं ठक 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 असा आवाज करत फक्त ध्वनी लहरी बाहेर पडतात, ज्यानं पेशंटला काही टिचक्या मारल्यासारखं थोड्याशा वेदना फक्त होतात, ज्याने जास्त वेदना होत नाही, इंजेक्शनसुद्धा लागत नाही आणि त्याच्या साहाय्याने खडे तुटत राहतात आणि ते आपण स्क्रीनवर एक्सरेवर आपण खडे बघत राहतो कसे तुटतात, किती तुटतात ते. मी तर पुढची एक तुम्हाला एक्सरेची फिल्म दाखवतो जी ॲक्च्युली लिथोट्रिप्सी करतानाची लाईव्ह एक्सरे असतात की आम्ही बघत राहतो पेशंट हल्लाय का नाही किंवा खडा फुटलाय का नाही.
तुमच्या समोर जो दिसतोय डावीकडे जो बस दिसतोय तो काळ्या रंगाचा फुगा आहे, चंद्रकोरीसारखा जो दिसतोय तो फुगा आहे जो पाठीला लागलेला असतो, आणि सेंटरला जो दिसतोय काळा डाग तो खडा आहे. हा जवळजवळ 4-4.5 सेंटीमीटरचा मोठा खडा आहे. आता ट्रीटमेंट ज्यावेळी आपण चालू करतो त्यानंतर 5-7 मिनिटांनी आम्ही बघत राहतो की खडा किती फुटला आहे. ते ही जी पुढची फिल्म आहे ही असा खडा ठिकरा झालेला तुम्हाला अगदी स्पष्ट दिसतोय, आणि त्याच्या पुढच्या फिल्ममध्ये बघाल तर तो खडा ऑलमोस्ट चुरा होऊन गेला आहे, त्याची राळ होऊन गेली आणि तो खड्याच्या किडनीच्या वेगवेगळ्या फांद्यांमध्ये सगळा पसरून गेलेला आहे. ही जी उपचार पद्धती ही लिथोट्रिप्सीची उपचार पद्धती आहे, ज्याला ऑपरेशन एनेस्थेशिया राहायला काही लागत नाही. लेझर ही उपचार पद्धती त्यातली एक स्पेशालिटी उपचार पद्धती आहे, ज्यांनी आपण समजा लहानपणी लहान मुलं खेळतात की सूर्याच्या किरणांनी भिंग लावून कागद जाळतात, ती जी एनर्जी आहे ती लाईट एनर्जी आहे, त्या टाईपची एक एनर्जी ज्याला लेझर एनर्जी म्हणतात. लेझर एनर्जीला आपण दुर्बिणीच्या सहाय्याने लेझरचा जो फायबर आहे तो खड्यापर्यंत पोहोचवायला लागतो. त्याच्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने दुर्बिणी आपल्याला खड्यापर्यंत पोहोचवायला लागतात. एक तर लघवीच्या मार्गे दुर्बिणी सगळ्यात सोपा, किंवा बारीक छिद्र पाडून किडनीमध्ये आपण जाऊ शकतो. नॉर्मली जी अवेलेबल पद्धती आहे PCNL पद्धत, ज्याच्यामध्ये साधारण 8-10 मिलीमीटरचं छिद्र पाठीमध्ये केलं जातं आणि किडनीमध्ये उतरलं जातं. फक्त 8-10 मिलीमीटरचं छिद्र मोठं असल्यामुळे थोडासा रक्तस्राव दुखणं हे थोडंसं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे आता नवीन ज्या उपचार पद्धती आल्या आहेत त्याला मिनीपर्क किंवा अल्ट्रा मिनीपर्क असं म्हणतात. आपण जे बघतोय आता ही इथे ती लॅपटॉपवरती मिनीपर्कची दुर्बीण आहे. ही साधारण 4-5 मिलीमीटरच्या होलमधनं छिद्रामधनं आपण किडनीमध्ये जाऊन खडा लेझरने जाळतो आणि अख्खाच्या अख्खा खडा बाहेर काढू शकतो. 3-3.5 सेंटीमीटरचे सर्व खडे या मिनीपर्कच्या सहाय्याने आपण ती फक्त 4-5 मिलीमीटरच्या छिद्रातनं काढू शकतो आणि 2 दिवसात पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. त्याच्या पलीकडची आजकाल टेक्नॉलॉजी मार्वल आपण याला म्हणू शकता की वर जी दिसते तुम्हाला ती सुई एवढी बारीक दुर्बिणी आहे. त्याचा डायमीटर हा लिटरली सुई एवढा डायमीटर आहे आणि त्यांनी तुम्ही किडनीमधले छिद्र पाडून सगळे खडे 2-2.5 सेंटीमीटरपर्यंत खडे सगळे क्लिअर करू शकता. ह्या आता नवीन नवीन उपचार पद्धती ज्या आल्या त्या पेशंटसाठी इतक्या फ्रेंडली आहेत की त्यांनी पेशंटला अतोनात फायदे झालेले आहेत आणि लिटरली 1-1.5 दिवसात पेशंट या अल्ट्रा मिनीपर्कने डिस्चार्ज होऊ शकतो. त्याच्या पुढचे जे आहे त्याला RIRS किंवा रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी किंवा फ्लेक्सिबल युरोट्रोस्कोपी म्हणतात. हे जे तुम्ही बघताय हे आपण लघवीच्या मार्गे वाकडे नॉर्मली किडनीचा मार्ग लघवीच्या मार्गातनं मूत्राशयापासून युरेटरची नलिका आणि मग किडनी अशी रचना आहे. सो हा मार्ग सरळ नाही आहे, पण सरळ दुर्बीण घालून आपण किडनीच्या तोंडापर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. सो फ्लेक्सिबल युरोटोस्कोपने आपण लघवीच्या मार्गे किडनीमध्ये उतरून खडे जे आता तुम्ही जे हे बघताय त्याच्यामध्ये खडा पकडून काढू शकतो, किंवा ह्या प्रकारे आपण हा किडनीमधला खडा दिसतो आतला जो खडा लेझरच्या जाळू शकतो. ही जी दुर्बीण आपण बघतो ती फ्लेक्सिबल युरोटोस्कोपी जी लघवीच्या मार्गे वाकडी होऊन किडनीपर्यंत उतरते आणि लेझरने खडा जाळू शकतो. हे जे मशीन आहे हे थुलियम लेझरचं मशीन आहे जे प्रोस्टेटच्या आजारासाठी. सॉफ्ट टिश्यू लेझर आणि स्टोन लेझर असे दोन प्रकारचे मेन लेझर उपलब्ध असतात. हे जे आपण बघतोय सायबर टीम हे थुलियम लेझर आहे जे प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमधलं महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं दुसरं 120 वॉट थुलियम लेझर आहे, ज्याच्या ह्याने आपण प्रोस्टेटचे ऑपरेशन अगदी सुकर चांगल्या रीतीने करू शकतो, ज्याच्यावर आपण थोडंसं डिटेलमध्ये नंतर बोलूया. येस, मला वाटतं हे आपण बघितलं की ह्या विविध प्रकारचे उपचार आज उपलब्ध आहेत प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये खास करून, आणि ह्याविषयी आपल्याला अधिक माहिती असेल तर पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती ते नंबरवरती जरूर फोन करा, हे नंबर टिपून ठेवा. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये सर्व प्रकारच्या मूत्रविकारांसाठी लघवीच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये किडनी स्टोन प्रोस्टेट सारखा आजार आहेच, पण याच्या व्यतिरिक्त युरेथ्रल स्ट्रिक्चर आहेत, युरेथ्रल रिकन्स्ट्रक्शन आहे, किडनीचे सिस्ट आहेत, किडनी ब्लॅडर कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे, या सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, त्यामुळे जरूर आपण पुढचे नंबर टिपून घ्या. आपण आता खास करून सर मगाशी सांगितलं की लेझर हा एक वेगळ्या प्रकारचा आता हे जे नवीन टेक्निक आलेलं आहे मुतखड्यांसाठी खास करून, आणि 3 सेंटीमीटर पर्यंतचे खडे विना शस्त्रक्रिया आपल्याला काढता येतात. आपण या अनुषंगाने किडनी स्टोनची एक क्लिप बघूया. आम्हाला ह्याच्याविषयी अधिक सांगा, काय फरक आहे लिथोट्रिप्सी आणि लेझरमध्ये नक्की? आपण ही जी फिल्म बघतोय त्याच्यामध्ये आपण दुर्बिणीने 2 मिलीमीटरच्या दुर्बिणीनी आपण किडनीमध्ये उतरलेलो आहोत आणि हिरव्या कलरचा जो लाईट दिसतोय तो लेझरचा फायबर आहे. हा जो लेझरचा फायबर ही जी फिल्म बघताय तुम्ही ही 200 पटीने मॅग्निफाय केलेली आहे. ही जी फिल्मची जी दुर्बीण दिसते ती फक्त 2 मिलीमीटरची दुर्बीण आहे आणि जी किडनीमध्ये उतरून खडा जाळते सो जो फायबर जो हिरवा लाईट दिसतोय तुम्हाला तो लेझरचा फायबर आहे, तो फक्त 0.5-0.6 मिलीमीटर जाडीचा फायबर आहे, म्हणजे 1 मिलीमीटरपेक्षा अर्ध्या जाडीचा तो समजा फायबर आहे. लेझर ही उपचार पद्धती अशी आहे की ज्यातनं हा फायबर 0.2 मिलीमीटरपर्यंत बारीक फायबर आपण वापरू शकतो. त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे लेझर खडा जाळण्याची किंवा प्रोसेसची जाळण्याची ती सेम असते. लेझर एनर्जीचे फायदे म्हणजे काय की एक तर हे जो फायबर असतो 0.2 मिलीमीटरचा हा वाकडा होऊन किडनीमध्ये उतरू शकतो. दुसरी अशी कुठली एनर्जी नाही, कारण ते सगळे स्टील बेस्ड एनर्जी ते वाकडे होऊ शकत नाहीत. दुसरी अशी कुठली एनर्जी नाही जी वाकडे होऊन लेझरने तेवढ्याच इफेक्टिव्हिटी खडे जाळू शकते.
दुसरी गोष्ट अशी की छोटा फायबर असल्यामुळे अगदी छोट्यातल्या छोट्या दुर्बिणीने सुद्धा आपण खडे तेवढेच इफेक्टिव्हली जाळू शकतो. आणि तिसरी म्हणजे आजकाल ज्या काही एनर्जी आत्ता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग एनर्जी जी आहे ती लेझर एनर्जी आहे. तुम्ही लेझरने तुम्ही स्टेनलेस स्टील जरी समोर ठेवलं तरी ते त्याला भोग पडेल, परंतु ऍट द सेम टाइम त्याला सेफ्टी इतकी आहे की तुमचा डेप्थ ऑफ पेनेट्रेशन जो आहे तो फक्त 0.5 मिलीमीटर किंवा 0.2-0.3 मिलीमीटर इतका कमी आहे. त्यामुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत शरीरावर किंवा छिद्र पाडायची ती अतिशय कमी आहे. सो लेझर स्ट्रॉंग एनर्जी आहे, इफेक्टिव्ह एनर्जी आहे, ऍट द सेम टाइम अत्यंत सेफ आहे. लोक थोड्या लेझरला घाबरतात की बाबा एवढे खडे जाळता तुम्ही, एवढं स्टीलला तुम्ही भोग पाडता म्हणताय तर आमच्यावर दुष्परिणाम किती होतील. प्रश्न असा आहे की लेझरचं डेप्थ ऑफ पेनेट्रेशन इतकं कमी आहे आणि आपण दुर्बिणी ज्या 2 mm जी दुर्बिणी तुम्हाला मी दाखवली ती आपण जवळजवळ 2 फुटाच्या मोठ्या स्क्रीनवर बघत असतो, त्यामुळे आपली परफेक्शन इतकं त्यातलं सिव्हिअर असतं की काही इजा व्हायची किंवा याची शक्यता सुताराम काही नसते. त्यामुळे लेझरबद्दल लोकांच्या ज्या भीती आहेत किंवा जी थोडंसं टेन्शन लोकांना लेझर म्हणलं ती येतं त्यात काही तथ्यता नाही आहे. ओके, सो लेझर उपचार हे म्हणूया एक आता मान्यता प्राप्त असे उपचार आहेत जे प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन मध्ये उपलब्ध आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत खास करून प्रोस्टेट वरती जे नवीन लेझर उपचार आले आहेत आणि त्याचप्रमाणे मुतखड्यापासून कायमस्वरूपी मुक्ती कशी मिळवायची, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी, अर्थातच मुतखड्यापासून मुक्ती हा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर केतन वर्तक आपल्याला आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने लिथोट्रिप्सी आणि लेझरमध्ये फरक आहे आणि ह्या लेझर उपचारांनी विना शस्त्रक्रिया आपल्याला मुतखड्यापासून मुक्त जीवन आपण जगू शकता. त्याचप्रमाणे केवळ मुतखडा नव्हे तर प्रोस्टेटच्या आजारांसाठी सुद्धा आज लेझर उपचारांचा उपयोग होत आहे आणि त्यामुळे प्रोस्टेट वाढ झालेले जे खास करून आमचे सिनियर सिटीझन्स रुग्ण आहेत, कारण उतार वयाचा त्रास जास्त होतो आणि त्यामुळे लघवी तुंबते किंवा लघवीचे विविध आजार होऊ शकतात ज्याच्यामध्ये लघवीतला जंतुसंसर्ग आहे, लघवीतून होणारा रक्तस्त्राव आहे, या सर्व आजारांपासून आपण लेझरने मुक्त होऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त युरेथ्रल स्ट्रिक्चर्स म्हणजे जर का मूत्रमार्ग संकुचित झाला असेल किंवा लघवीचे विविध प्रकारचे इतरही जे आजार आहेत ज्याच्यावरती आपण या ठिकाणी आज प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये जरूर मदत घेऊ शकता. त्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त किडनी ब्लॅडर कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर सारखा भयावह आजार आहे ज्याच्यावरती आज मात करता येणं शक्य आहे. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन जी पुणे या ठिकाणी आहे, फर्ग्युसन कॉलेज रोड वैशाली हॉटेल समोर, या ठिकाणी जरूर आपण संपर्क करू शकता आणि ह्या सर्व आजारांपासून खास करून मूत्रमार्गाच्या आजारांपासून आपण मुक्त जीवन जगू शकता. आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यावरती असणाऱ्या लेझर उपचारांच्या विषयी मार्गदर्शन घेतलं होतं. थोडंसं प्रोस्टेट विषयी बोलूया आपण आता, कारण प्रोस्टेट हा एक असा आजार आहे जो उतार वयातील रुग्णांना खास करून भेडसावतो आणि मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन तर्फे पुढील 1 महिन्यासाठी खास Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण जरूर प्रोस्टेटची आपण या ठिकाणी क्लिप बघणार आहोत आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, प्रोस्टेट हा एक भयावह आजार आहे, मला म्हणायला लागेल की कधी कधी कॅन्सरमध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं, तर थोडंसं आम्हाला प्रोस्टेट विषयी सांगा आणि जे नवीन उपचार आलेले आहेत त्याच्याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन करू शकता. सी, प्रोस्टेटची ग्रंथी सर्व पुरुषांना असते आणि त्याची वाढही वयानुरूप बऱ्याच पुरुषांमध्ये होताना दिसते, पण प्रोस्टेटचे जे उपचार आहेत ते काय सर्व वयात आलेल्या साठीच्या पुढच्या पुरुषांना लागतात अशातला भाग नाही. ज्यांना प्रोस्टेटच्या ग्रंथीच्या वाढीमुळे अडथळे तयार होतात मूत्रमार्गांमध्ये त्यांना प्रोस्टेटच्या ग्रंथीची ट्रीटमेंट एकतर मेडिसिननी किंवा ऑपरेशन करून लागू शकते. आता प्रोस्टेटच्या ग्रंथीचे जे ऑपरेशन आहे ते आता गेल्या 20 वर्षांमध्ये इतके चांगले इव्होल्युशन झालेले आहे की कापून ऑपरेशन हे आजकाल 0.1% लोकांमध्ये फक्त लागू शकतं असं तुम्ही गृहीत धरू शकता. बाकीचे सर्व ऑपरेशन असं म्हणतात की जी लघवीच्या मार्गे दुर्बिणीने तुकडे करून प्रोस्टेटची ग्रंथी काढली जाते. आपण जी स्क्रीनवर बघतोय ही आता थुलियम लेझरनी प्रोस्टेटच्या ग्रंथीचे उपचार पद्धती त्याची क्लिप आपण बघतोय. परत ते 200 पटीने आपण मोठी ही इमेज आपण बघतोय आणि प्रोस्टेटच्या ग्रंथीचे जे लेझर आहेत त्याच्यामध्ये थुलियम आणि होल्मियम असे 2 मेन लेझर आहेत. आपण जे बघतोय ते थुलियम लेझर हे कंटिन्युअस वेव्ह लेझर आहे की बटर नाईफ जशी बटर कट करते तसा हा लेझर प्रोस्टेटचा टिश्यू कट करताना आपल्याला दिसतोय. प्रोस्टेटसाठी जे लेझर आहे त्याचे ॲडव्हान्टेज असं आहे की कट करताना जो रक्तस्राव होतो TURP म्हणजे काय क्वाट्रीच्या साहाय्याने आपण कट करतो त्याच्यामध्ये कट करताना रक्तवाहिन्या ओपन होतात आणि ते रक्त आपल्याला बंद करत राहायला लागतं.
थुलियम लेझरने आपण हे कट करतोय त्यावेळी एकही रक्तवाहिनी ओपन होताना पण आपल्याला दिसत नाही, कारण लेझरचा ऍडव्हान्टेज असा आहे की लेझरने कट करतानाच रक्तवाहिन्या ह्या सील होऊन जातात किंवा बंद होऊन जातात, त्यामुळे कट करताना आपल्याला रक्तवाहिन्या रक्त ओकतच नाहीत, त्यामुळे आपल्याला रक्तस्राव जो असतो तो खूप पटीने कमी होऊन जातो. ॲट द सेम टाइम प्रोस्टेटची ग्रंथी जी निघते ती पूर्णतः निघून जाते. TURP मध्ये थोडीफार प्रोस्टेटची ग्रंथी मागे राहण्याचा थोडाफार धोका असतो जो थुलियम लेझरने ऑलमोस्ट काही असत नाही. सो थुलियम लेझरचे हे मेन ॲडव्हान्टेज आहे. रक्तस्राव कमी असल्यामुळे जे नॉर्मली TURP ला 3 ते 4 दिवसानंतर पेशंट डिस्चार्ज होतो त्याच्याऐवजी लेझरनंतर 1 दिवसात आम्ही पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. आज सकाळी जर का ऑपरेशन केलं उद्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पेशंटला घरी जाता येतं आणि रक्तस्राव आणि हे सगळे प्रकार जे आहेत ते खूप कमी होऊ शकतात. तिसरी गोष्ट की आजकाल ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टचे पेशंट ज्यांना रक्त पातळायचे इकोस्प्रिन, क्लॉपिडोग्रेल यासारख्या ज्या गोळ्या चालू असतात त्या गोळ्या बऱ्याच वेळा बंद करता येत नाही आणि ऑपरेशनची रक्तस्रावाची रिस्क जी असते ती खूप वाढते. थुलियम लेझर हा असा लेझर आहे की ज्याने इकोस्प्रिन चालू असताना सुद्धा आपण सेफली ऑपरेशन करू शकतो. सो लेझरचे ॲडव्हान्टेज जे आहे ते प्रोस्टेटच्या रुग्णांसाठी खूपच चांगले आहेत आणि हाय रिस्क पेशंट असले, इकोस्प्रिनचे पेशंट असले तरी ते पेशंटला या लेझरचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. मला वाटतं हे आपण बघितलं की अत्याधुनिक असं हे टेक्निक आहे जे प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि भारतात दुसऱ्या पद्धतीचं हे चालू केलेलं लेझरचे जे उपचार आहेत खास करून उपलब्ध करून देण्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावेत ह्या उद्देशाने डॉक्टर केतन वर्तक आज काम करत आहेत. युरोलॉजी फाउंडेशनतर्फे सुद्धा पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा जरूर लाभ आपण घेऊ शकता. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती जरूर फोन करा. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की मुतखड्यावरती प्रिव्हेंटिव्ह उपचार काय आहेत आणि कशा रीतीने आपण त्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवू शकता, पण एका छोट्याशा विश्रांतीने. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मुतखड्यापासून मुक्ती या विषयावरती, खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेट ग्रंथीवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रख्यात युरोलॉजिस्ट असणारे डॉक्टर केतन वर्तक. डॉक्टर केतन वर्तक हे प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनचे संस्थापक आहेत, प्रख्यात युरोलॉजिस्ट आहेत जे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन खास करून पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहे, वैशाली हॉटेलसमोर. आणि या ठिकाणी संपर्क करण्यासाठी आपण जे पुढे स्क्रीनवरती नंबर बघत आहात जरूर टिपून घ्या, फोन नंबरवरती जरूर फोन करा. खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. आणि खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही सवलत आहे. सगळ्यात महत्वाचा भाग की मूत्रमार्गाचे सर्व प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये मग मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन आणि प्रोस्टेट सारखे आजार आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांचे लघवीचे आजार आहेत किंवा मूत्रमार्गाचे आजार आहेत, स्त्रियांचे खास करून मूत्रमार्गाचे आजार आहेत ज्याच्यामध्ये युरिनरी इनकॉन्टिनेन्स सारखा आजार आहे, किंवा पुरुषांमध्ये युरेथ्रल स्ट्रिक्चर्स आहेत, किंवा विविध प्रकारचे इतर आजारांमुळे करावं लागणारे युरेथ्रल रिकन्स्ट्रक्शन आहे, याच्या व्यतिरिक्त किडनी ब्लॅडर कॅन्सर सारखा आजार आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार आहे, या सर्व आजारांवरती एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती जरूर आपले फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आम्हाला मुतखड्यावरती किंवा किडनी स्टोनविषयी जरूर सांगा थोडंसं. आज विविध प्रकारचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, आपण बघूया क्लिप या अनुषंगाने काय सांगता येईल आम्हाला याविषयी. सर्वप्रथम रुग्णांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की युरोलॉजिस्ट आजकाल अगदी डिस्ट्रिक्ट प्लेसला सुद्धा रुटीनली अवेलेबल आहेत. सो बरेच वेळा असं होतं की नाही, युरोलॉजिस्ट अवेलेबल नाहीत म्हणून आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो, पण झाडपाल्याची औषधं किंवा हे खाळून घेऊन आजार बळावून युरोलॉजिस्टकडे ज्यावेळी जाल त्यावेळी त्याच्या ऑपरेशनचे लिमिटेशन भरपूर पडतात. ते जर का टाळायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही एखाद्या युरोलॉजिस्टला गाठून तज्ज्ञ डॉक्टरांकडनं सल्लामसला करून त्याप्रमाणे उपचार करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की किडनीच्या आजारांचे किंवा खड्यांच्या आजारांचे पेशंटना भीती जास्त असते की बाबा मला आता कापणार, चिरफाड करणार आणि कॉम्प्लिकेशन होणार, रक्तस्राव होणार, अशी गृहित धरूनच लोक येतात. आजकाल ज्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्या अतिशय मिनिमली इन्वेझिव्ह, की आपण पहिलंही बघितलं लिथोडिप्सी की ज्याला ऑपरेशन नाही ॲनेस्थेशन नाही पण लोकांना माहिती नसतं आणि वेगळेच उपचार लोक करत बसतात. लिथोडिप्सीला तर ऑपरेशन ॲनेस्थेशन काही लागत नाही. ज्या बाकी उपचार पद्धती मी तुम्हाला दाखवल्या की लघवीच्या मार्गे दुर्बिणी किंवा अगदी 3-4 mm किंवा त्याच्यापेक्षाही छोटी छिद्र पाडून सुद्धा आपण खडे वगैरे सगळं क्लिअर करू शकतो आणि प्रोस्टेटचे आजार तर लघवीच्या मार्गे दुर्बिणी क्लिअर होऊ शकतात, त्यामुळे त्याच्याची जी भीती जी आहे ती कम्प्लीट नाहीशी करायला पाहिजे. त्यामुळे पेशंटचा जो रिझल्ट बाहेर पडू शकतो तो अतिशय चांगला फेवरेबल रिझल्ट बाहेर पडू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही डॉक्टरांकडे ज्यावेळी कन्सल्टेशन तुम्ही कराल त्यावेळी तो डॉक्टर तुमची जी सल्ले जे देतोय ते सल्ले बरोबर आहे की नाही हे वाटल्यास तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊन कन्फर्म करू शकता. की एखादा म्हणतो की नाही मी कापून ऑपरेशन करून हा खडा काढतो,
बाकी उपचारमध्ये त्याला उपलब्ध आहेत की नाही याची तुम्ही माहिती घ्या. जर का उपलब्ध असतील तर दुसरं मत घेऊन किंवा दुसरी फॅसिलिटी जिथे जास्त आहे अशा ठिकाणी जाऊन हे उपचारपद्धती तुम्ही करून घेऊ शकता. चौथी गोष्ट म्हणजे की कुठलंही मोठं हॉस्पिटल की जिथे डोलारा मोठा आहे अशा ठिकाणी सर्व उपचारपद्धती उपलब्ध असतीलच किंवा सर्व मशिनरी उपलब्ध असतीलच किंवा त्यातले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतीलच अशी काही गॅरंटी नाही आहे. सगळीकडे सगळे उपचारपद्धती उपलब्ध असतात असं नाही. कित्येक मोठे हॉस्पिटल अशी आहेत की ज्याला लेझर उपलब्ध नाही आहेत, लिथोडिप्सी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे असं गृहित धरू नका की आपण मोठ्या हॉस्पिटलला गेलो किंवा चांगल्या हॉस्पिटलला गेलो किंवा चांगल्या डॉक्टरकडे गेलो की मला सर्व उपचारपद्धती उपलब्ध होतीलच अशी काही त्याची गॅरंटी नाही आहे. शेवटी ज्या डॉक्टरांकडे जाल त्यांना सर्व उपचारपद्धतींची पूर्णपणे माहिती घ्या. तुम्हाला सगळ्यात चांगली उपचारपद्धती त्यातली कुठली आहे याचे सिलेक्शन करा. दोघांनी मिळून हे सिलेक्शन नीट करायला पाहिजे आणि त्यातला आउटकम डॉक्टरांनी सिन्सिअरली काम करून करायला पाहिजे. हे तीन जर का स्टेप साध्य झाल्या तर उपचार हे 100% बरे होऊ शकतात आणि पेशंटला कायमस्वरूपी त्यातनं इलाज बरा होऊ शकतो. येस, मला वाटतं हा एक मुलाचा सल्ला दिला की आपण 100% मुतखड्याच्या आजारापासून मुक्त होऊ शकता. पण केवळ मुतखडा नव्हे तर किडनी स्टोन हे प्रोस्टेटवरती जे लेझर उपचार आहेत हे सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आज उपलब्ध आहेत. खास करून प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनतर्फे आज सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये किडनी स्टोन प्रोस्टेटवरचे लेझर उपचार आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त किडनी ब्लॅडर कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे, ह्याच्यावरचे सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. आणि एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या निदान आणि उपचारांची सुविधा प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन जे पुणे फर्ग्युसन कॉलेज रोड वैशाली हॉटेल समोर या ठिकाणी आहे आणि अतिशय अल्पदरात हे उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे जरूर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर घ्या. डॉक्टर केतन वर्तक, आपण आज आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वप्रक्षाने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.